गोवन वार्ता लाइव चे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट वीडियो चे नोटिफिकेशन मिळवा। पणजीत हुनर हाट चे आयोजन करण्यात आले। कोरोना महामारीचा फटका या प्रदर्शनाला बसल्याचं दिसतंय, पण हुनर हाटच्या निमित्तानं एक सवालही उपस्थित केला जातोय। हुनर हाट वेगवेगळ्या राज्यातील कलाकारांना वाव देण्यासाठी करण्यात आलंय की राजकीय नेत्यांना पोस्टरबाजी करण्यासाठी, अशी चर्चा रंगली। हे हुनर हाट प्रदर्शन आहे की राजकीय नेत्यांचा पोस्टरबाजीचं, असं प्रश्न कोणालाही पडेल। या दृश्यांमधून आम्ही तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय। पणजीतील डीबी बांदोडकर मैदानावर सुरू असलेल्या हुनर हाटनं नेमकं कोणतं हुनर दाखवण्याचा प्रयत्न पोस्टरबाजीतून करण्यात आलाय, असा सवाल उपस्थित होतोय। शनिवारी दिमाखात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हुनर हाट प्रदर्शनाला सुरुवात झाली। महत्त्वाचे नेते ह्या उद्घाटनाच्या वेळी उपस्थित होते। पहिला दुसरा दिवस सोडला तर आता मात्र हुनर हाटला तितकासा प्रतिसाद मिळत नसल्याचं चित्र आहे। देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या आणि हुनर हाटमध्ये स्टॉल उभ्या केलेल्या लोकांचाही उत्साह प्रतिसाद मिळत नसल्यानं मावळलाय। रेस्पॉन्स सर, फर्स्ट डे टू डे तो सही था सर, लेकिन उसके बाद अब रेस्पॉन्स इतना अच्छा नहीं आ रहा है। बहुत कम है। कम है सर। तो कोरोना का कुछ इफेक्ट इधर? कोरोना का इफेक्ट तो ऐसा, यानी लोग कम, इसलिए लोग कम, ऐसा कुछ हुआ? हाँ, बस कुछ दोपहर में शायद नहीं निकल पा रहे हैं, उसका भी कुछ असर हो सकता है। तो इधर आके आपको ओके प्रॉफिट या लॉस ऐसा कुछ? थोड़ा सा डाउन है। डाउन है थोड़ा सा। जितना एक्सपेक्टेड है उतना नहीं है? उतना नहीं है सर। इस टाइम तो सीजन नहीं है ना, गर्मी के कारण से थोड़ा फर्क पड़ रहा है। हाँ, और लोग उतना एक्सपेक्टेड नहीं है? नहीं नहीं। क्यों लगता है आपको, लगा रीजन? सीजन खत्म हो गया इसलिए। और कोरोना वगैरह? हाँ, कोरोना को वजह से। वेगवेगळ्या कलाकृती हुनर हाटमध्ये सहभागी झाल्यात, पण त्यातल्या मोजक्यांनाच प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय। कुठून आलात तुम्ही? मी मुंबईवरून आलेलो आहे। हां, आणि आमचे खादी ग्रामोद्योग आहे। हां, होममेड सगळे मसाले आहेत। कांदा लसूण मसाला आहे, चहा मसाला आहे, लसूण चटणी आहे, शेंगदाणा चटणी आहे, गोरा मसाला आहे, तिखट मिरची आहे, काश्मीरी मिरची पावडर आहे, हिंग पावडर आहे, कांदा लसूण मसाला आहे। किती दिवस आता हे सुरू आहे? ते 4 तारखेपर्यंत आहे, रविवारपर्यंत लास्ट दिवस। बरं, आणि लोकांचा प्रतिसाद कसा आहे? प्रतिसाद चांगला आहे सर। म्हणजे काय कोरोना वगैरेचा काही इफेक्ट आहे? नाही नाही, लोक गर्दी करतो? नाही नाही, सोशल डिस्टन्सिंग सर सगळं, आणि सर्वांना आम्हाला सॅनिटायझर वगैरे दिलेलं आहे, मास्क दिलेले आहे, असं काही सगळं व्यवस्थित आहे। आणि तुम्हाला इथे म्हणजे येऊन फायदा झाला आहे? हो, फायदा आहे। हुनर हाटचा रिकामा रिकामा हा माहोल सहभागी झालेल्यांना निराश करतोय। एकीकडे जमावबंदी आणि दुसरीकडे हुनर हाट सारख्या प्रदर्शनांचं आयोजन हा वादही आहेच। स्थानिक विक्रेतेही हुनर हाटच्या आयोजनानं नाराज झाल्याची कुजबूज ऐकू येते। अशात शनिवारपर्यंत आता ह्या प्रदर्शनाला बरा प्रतिसाद मिळतो का, ह्याकडे सहभागी झालेल्यांची नजर लागली आहे। ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह, पणजी।